हरिओम, माझं नाव रोहित सिंह जांभळे, निगवी दुमाला उपासना केंद्र, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर। पहिल्यांदा मी बापूंच्याकडे कसा आलो ते सांगतो। बापूंच्याकडे मी जवळपास माझी 10वी झालेली होती मार्च 2017 मध्ये। त्याच्यानंतर शिवकुमार सिंह यांच्या इथे बापूंचं उपासना वगैरे होत असायच्या। त्यामध्ये आमची माझी मम्मी व बाकी शेजारील लेडीज येत होत्या। त्यानंतर आमची मम्मीच मला म्हणली की एक दिवस तिथे येऊन बघ। त्यानंतर मी उपासनेसाठी तिथं आलो। उपासनेसाठी तिथं आल्यानंतर मला बापूंचा फोटो बघितल्यावर मला जरा वाटलं की बाबा ह्यांना कुठेतरी मी पाहिलेलं आहे, पण ते तेवढंच वाटत होतं की पण मी कधी पाहिलेलं नव्हतं, कारण ते वाटत होतं की मी त्यांना पाहिलेलं आहे। पण त्यांची जी उपासना वगैरे मी ऐकली त्यात मला माझं मन पूर्णपणे प्रसन्न झालं व त्यात आम्ही पूर्णपणे वाहून घेतलं की बापूंचं आता उपासना केंद्र आपल्यासुद्धा गावात तयार करायचं। त्यासाठी आम्ही प्रायोगिक उपासना केंद्र सुरू केलं व जवळपास 1 वर्षानंतरच आमचं उपासना केंद्र अधिकृत झालं। त्यानंतर बापूंचं पेंडाकळेला वैद्यकीय शिबिर असते, त्या शिबिरासाठी आम्ही जवळपास 2 वर्ष शिबिरासाठी सेवा देण्यासाठी जात होतो। तिसऱ्या वर्षी आम्ही शिबिरासाठी सेवा देण्यासाठी जात असताना मी आणि माझा मित्र अनिकेत सिंह आम्ही दोघं आवरून आमचं साहित्य वगैरे आमच्या गाडीवर ठेवून आम्ही निघालेलो होतो व आमच्यासोबत आपले श्रद्धावान सेवकसुद्धा होते। त्यावेळी आम्ही जवळपास आमच्या गावापासून 1-3 किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर आमच्या श्रद्धावान सेवकांना आम्ही म्हटलं की पुढे जाऊन आम्ही पेट्रोल गाडीमध्ये टाकतो। असं म्हणून आम्ही पुढे गेल्यानंतर एक ट्रॅक्टर व ट्रॉली, ऊसाचा ट्रॅक्टर भरलेला, ते रस्ता क्रॉसिंग करत असताना आम्ही तिथे थांबलो। थांबल्यानंतर आमच्या मागे जवळपास काहीच गाड्या होत्या। त्यानंतर तिथून पुढे ज्यावेळी रस्ता तो क्रॉसिंग केला ट्रॅक्टर व ट्रॉलीनं, त्यावेळी पुढून एक ट्रक येत होता। त्या ट्रकचं स्पीड जवळपास 60 पर्यंत होतं व त्या स्पीडमध्ये त्या ट्रकवाल्याचा ब्रेक फेल झाला व तो ट्रक डायरेक्ट आमच्या गाडीवरच आला व आमच्या गाडीच्या चिंध्या झाल्या। अनिकेत सिंहनं टोपी घातलेली होती। ती टोपीला ते ट्रकचं पुढचं तोंड पूर्णपणे धडकलेलं होतं, पण त्या टोपीमध्ये ती टोपी बापूंची होती। त्यामुळे आणि जवळपास मी मागल्या साईडला पडलो। पडल्यानंतर आम्ही उठून बघतोय तर आम्हाला कोणत्याही प्रकारचं खर्चलं नव्हतं, पण आजूबाजूचे लोक म्हणत होते की या गाडीवरली लोक मेलीच असतील असं म्हणायला आलेत। मग आम्ही जवळपास ती गाडी अनिकेत सिंहनं आपण स्वतः उठूनच ती गाडी साईडला घेतली आणि त्यानंतर आम्ही त्या ज्याने आम्हाला थडकलं त्या ड्रायव्हरांना आम्ही बोलवून घेतलं, त्यांचे सगळं समजावून सांगून ते सगळे, त्यानंतर आम्ही पुढचा विषय त्यांना समजावून सांगून ती गाडीची भरपाई वगैरे घेऊन पूर्णपणे, व त्यो जो ड्रायव्हर होते त्याने आम्हाला सांगितलं, आम्ही बापूंचा ब्रॉच घातलेला होता, ती ब्रॉचवरती फोटो बघितला, त्यांनी सांगितलं की मला ह्या ड्रायव्हर मी असताना मला समोर हा फोटो दिसला, हा माणूस मला दिसला तिथं आणि मला काहीच कळालं नाही मी तुमच्या डायरेक्ट अंगावर आलो असं आम्हाला त्याने डायरेक्ट सांगितलं आणि त्यामुळे आमचा जीव वाचला। आता जर त्यावेळी बापूंच्या संघ आम्ही नसतो तर मी आता तुम्हाला इथं अनुभव सांगायलाच राहिलो नसतो, एवढं झालं। त्यानंतर आम्ही सगळं मिटवून आम्हाला खर्चलं सुद्धा नाही आणि त्यानंतर आम्ही दुसरी गाडी बोलवून त्या गाडीवरून बापूंच्या मेडिकल कॅम्पच्या सेवेसाठी आम्ही तिथं पोचलो। सेवा वगैरे सर्व केली, आमच्या गावामध्ये सगळी खळबळ उडाली की ऍक्सिडेंट झालाय, मग पोरांचं काय झालं असेल, त्यांना आम्ही कुणाला काहीही सांगितलं नव्हतं। गाडी तिथंच लावली आणि दुसरी गाडी घेऊन आम्ही सेवेसाठी गेलो। सेवेसाठी गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी ज्यावेळी लोक सेवा आपल्या शिबिर बघण्यासाठी येतात त्यावेळी आमच्या घरातल्यांनी ज्यावेळी आम्हाला बघितलं त्यावेळी त्यासनी काही कळालंच नाही की एवढं काय झाले असणे, आम्हाला तर काहीच खर्चलेलं सुद्धा नव्हतं। बापूंचाच नाथ सवित, बापूंचं आंबज्ञ आहे मी यासाठी। आता दुसरा अनुभव माझा म्हणजे जवळपास या सप्टेंबर 21 मध्ये आम्ही लोन मंजूर करत होतो घराचं। त्या घराचं लोन मंजूर करताना आम्ही जवळपास एका व्यक्तीला 40 ते 45 हजार रुपये दिलते हे लोन मंजूर करण्यासाठी। तर ती लोन मंजूर करण्यासाठी सर्व कागदपत्रे आम्ही गोळा केलीत, सगळं केलं। जवळपास डिसेंबर आला, डिसेंबरमध्ये आमचं लोन तिने फायनल लेवलला आलतेलं, फायनलपर्यंत आल्यावर तिने ते लोन आमचं कॅन्सल केलं। कॅन्सल केल्यानंतर जानेवारी महिन्यातच माझ्या आईच्या पोटात दुखायला चालू झालं। पोटात दुखायला चालू झाल्यानंतर आम्ही आईची सोनोग्राफी, डॉक्टरांना विचारून सोनोग्राफी वगैरे चालू केली। सोनोग्राफी केल्यानंतर त्या सोनोग्राफीमध्ये दिसलं की पोटात गाठ आहे। ती गाठ असल्यामुळं ती गाठ डॉक्टर म्हणलेत की ती गाठ आता चेक करायला द्यायला पाहिजे मुंबईमध्ये, कशाची गाठ आहे ती बघण्यासाठी, नॉर्मल आहे का कॅन्सरची आहे ती। तर ती बघण्यासाठी तिने पहिल्यांदा 15 दिवसांना आम्हाला यायला लावलं व ऑपरेशन करून ती गाठीचं
थोडासा तुकडा चेक करण्यासाठी दिला. बापूंना मी एकच सांगितलं, गाठ कसली पण असू दे, घर कॅन्सरची तेवढी नको, नाहीतर पेशंट पूर्णपणे भितरणार म्हणून. मग बाप ती गाठीचा रिपोर्ट आला 5 दिवसानं, तर तिने सांगितलं की नॉर्मल गाठ आहे, फक्त गाठ जास्त असल्यामुळे ती गाठ काढायला लागणार आहे. गाठ काढायला लागणार म्हणून तिने आम्हाला जवळपास 5 दिवसात ऑपरेशनसाठी सर्व तयारी करा म्हणून सांगितले. ऑपरेशन वगैरे पूर्णपणे व्यवस्थित झालं, जवळपास 4 ते 4.5 तासाचं ऑपरेशन झालं. त्यामध्ये ऑपरेशन पूर्णपणे व्यवस्थित झालं त्याबद्दल मी बापूंचं खरोखर आभारी आहे. व हे सर्व बापूला माहीत होतं की त्या पूर्ण ऑपरेशनचा खर्च जवळपास 2,20,000 रुपये झाला. हे सर्व बापूंना माहीत होतं म्हणून आमचं बापूंनी त्यावेळी एवढं 40 ते 45 हजार रुपये देऊन सुद्धा लोन मंजूर केलं नाही. त्याबद्दल मी बापूंचा खरोखर खूप खूप आभारी आहे. बापूंना सर्व काय, आपण बापूंच्या सांगण्यात आलो की बापूंना आपल्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे हे सगळं काही त्यांना माहीत असतं. त्यामुळे बापूंवर पूर्णपणे विश्वास ठेवा. 108% बापू आपलं सर्व काही चांगलं करेल. हरिओम श्रीराम अंबज्ञा.